सत्याची मस्ती करून चालत नाही. कोणीही आमच्या वाटेला गेलं तर आम्ही त्याला जशास तसं उत्तर देऊ, अशा शब्दामध्ये अजित पवार यांनी भाजपवरती सांगलीमध्ये हल्लाबोल केलेला आहे. भाजपचे आमदार खासदार पोलिसांना मारतात, हल्ला करतात, ही दहशत माजवण्याचं काम करत आहेत. आर आर पाटील यांच्या तासगावमध्ये अशी घटना घडते ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. सत्ता येत असते, सत्ता जात असते, सत्तेची मस्ती करून चालत नसते. जर कोणी आमच्या वाटेला गेलं तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ. आम्ही काय मेलेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही, असं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते आज तासगावमध्ये हल्लाबोल यात्रेमध्ये बोलत होते. काही काही ठिकाणी हे भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते उर्मटासारखं पोलीस ऑफिसरांना मारतात. मला वाटलं ते शहरी भागातच होत, इथं पण ते घडलं. काय त्याच्यामध्ये घडलं? तासगावमध्ये पोलीस निरीक्षकावरच हल्ला केला. तासगावचे नगरसेवक तानाजी पवार यांच्या घरावर हल्ला होत असताना तेथे पोहोचलेल्या पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला आणि पोलीस पथक जबर जखमी झालं. याच्यावरून पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला. या घटनेनं परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे. यात कठोर कारवाईची अपेक्षा आहे, संत गतीनं कारवाई होतीये. त्याकरता वहिनी काल त्या ठिकाणी उपोषणाला बसणार होत्या. हे सर्व कायद्याचं राज्य हे राबवणाऱ्या कैलासवासी आर आर पाटलांच्या गावात असं घडणं ही महाराष्ट्राची फार मोठी शोकांतिका. चुकीची माणसं जर महत्वाच्या पदावर गेल्यानंतर काय घडतं आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने सहन करावा लागतो. कोण खासदार झालं, कोण आमदार झालं, कोण मंत्री झालं म्हणजे त्याला फार काही अक्कल आली असं समजण्याचं कारण नाही. कोणतरी एकच माणूस त्या मतदारसंघातला आमदार होत असतो, त्या सहा विधानसभा मतदारसंघात कोणीतरी एकच खासदार होत असतो, परंतु मिळालेल्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो ही आदरणीय पवार साहेबांची शिकवण आहे. सत्ता येत असते, सत्ता जात असते. सत्ता आली म्हणून सत्तेची नशा येऊन चालत नाही, सत्तेची मस्ती येऊन चालत नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, हे जे काही आता इथं चाललंय हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबरी पण असतात ते सगळी ओळखलं पाहिजे. आणि मगाशी तर माझ्या अनेक वक्त्यांनी सांगितलं, आम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. परंतु जर कुणी आमच्या वाटेला गेलं, एक तर आम्ही कुणाच्या वाटेला जाणार नाही, पण कुणी जर आमची खोड काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसं उत्तर देण्याच्या करता देखील आम्ही काही मेलेल्या आईचं दूध प्यायला नाही. ही गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवावी. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हल्लाबोल यात्रा सुरू आहे. आज या यात्रेचा दुसरा दिवस होता. यावेळी अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तासगावमध्ये भाजपवर हल्लाबोल करण्यात आला. मला पोलिसांची कीव यायला लागलेली आहे, पोलिसांनाच लोकप्रतिनिधी मारायला लागलेले आहेत. शिवाय पोलिसांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संरक्षण देईल, तसेच पोलिसांना मी विनंती करतो, या सरकारचं एक वर्ष राहिलेलं आहे, वेळ बदलेल, काळ बदलेल, पण थोडासा हिशेब आम्हीही घेणार आहे, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले. खासदारांनी आमदारांनी पोलिसांना मारावं हे काय चाललेलं आहे? राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, सत्तेची मस्ती इतकी चालू आहे, पण ही मस्ती खूप दिवस चालणार नाही. राष्ट्रवादीला काही करता येत नाही असं समजू नका. उद्या दादा मुख्यमंत्री झाले तर हात जोडून दादा विनंती करतो, गृह खातं आपल्याकडे घ्या, त्याशिवाय ही माणसं नीट होत नाहीत, असं धनंजय मुंडे हे म्हणाले. काल मी जामदेवला नगरपालिकेच्या प्रचारासाठी गेलो. तिथल्या पोलीस तिथल्या मंत्र्याच्या सांगून एका व्यक्तीला बोलवून पिस्तूल दाखवून सांगतायत की भाजपला मतदान करा. इथं सुद्धा तेच चाललंय. इथं तर पोलीस ऐकत नाही म्हणून इथल्या खासदारांनी पोलिसांनाच मार. अरे कायद्याचं राज्य आहे का रे? अरे आज तुम्ही सत्तेत आहात म्हणून सत्तेची ही मस्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समोर दाखवू नका. आम्हाला पवार साहेबांनी काही संस्कार दिले, आम्ही एक सुसंस्कृत कार्यकर्ते आहोत. याचा अर्थ आम्हाला काही करता
करता येत नाही असं भाजपच्या मंडळींनी इथल्या खासदारांनी सुद्धा समजून आहे. आज सत्य झालं, उद्या दादा मुख्यमंत्री झाले. हात जोडून दादा विनंती, गृहमंत्री पद आपल्याकडे घ्या. त्याच्याशिवाय काही माणसं नीट होत नाही. म्हणून पोलीस सुद्धा या गोष्टीला कोण बळी पडत असतील. तर माझी विनंती आपल्याला, इनके तो कुछ दिन बचे है, वो जाने वाले है और हम सब आने वाले है. त्यामुळे मर्यादा ठेवा. या लोकशाहीमध्ये आज जो सत्यता आहे, ज्या पद्धतीने एखादी सत्ता वापरतात आणि कशी मशिनरी या ठिकाणी पोलीस जर होत असेल तर ही लोकशाही नाही, आता ही हुकुमशाहीकडे चालली आहे. मला इथं माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार्यांना सुद्धा सांगायचं, अरे आम्ही किती अशा पद्धत दादागिरी करायचा प्रयत्न करू द्या. आपण ह्या दादागिरीला घाबरायचं काम नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे खासदार कितीही दादागिरी केली त्याला चोख उत्तर द्यायला तयार आहे.